2023 साल संपायला मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अधिराज सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 2024 सालची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. या दिनदर्शिकेचे भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी प्रकाशन करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिराज सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अधिराज सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून निलेश पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी मिळून नव्या वर्षाची 2024 दिनदर्शिका ही आपल्या सर्वांसाठी आज प्रकाशित केलेली आहे. मी या निमित्तानं निलेश पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो. वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक उपक्रमांमधून निलेश पाटील हे आपण सर्वांना वेगवेगळ्या पद्धतीच्या सोयीसुविधा देणं, आपल्या अडीअडचणी सोडवणं याच्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असतात. या दिनदर्शिकेच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची काही झलक ही आपण सर्वांसमोर येणार आहे. आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आणि आम्हा सर्वांच्या वतीनं मी त्यांना नव्या वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आपण सर्वांना सुद्धा नवीन वर्ष 2024 हे आनंदाचं, सुखसमृद्धीचं, भरभराटीचं जावं. आपल्या सर्वांच्या ताकदीनं या देशाच्या पंतप्रधानपदी माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हे तिसऱ्यांदा विराजमान होत आणि त्यांच्या नेतृत्वाखालचा भारत हा नवी झळाळी घेऊन सर्वोच्च स्थानाकडं झेप घेऊ, अशा या निमित्तानं शुभेच्छा.